नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यांच्या वादग्रस्त रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचा वादग्रस्त रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी बैठकीनंतर दिली. सिकॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आलाय. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार कारवाई होणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वादग्रस्त रिसॉर्टबाबत पाठपुरावा केला होता. या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्रासह महाराष्ट्र पर्यावरण विभागानं देखील आदेश दिल्याची माहिती याआधी किरीट सोमय्या यांनी दिली होती. तसेच अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली होती. अनिल परब यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.